नमस्कार मित्र पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या मालिकेत जिथे आहे थोडंसं मनोरंजन आणि थोडासा अभ्यास आजपर्यंतच्या भागात आपण वैज्ञानिक पद्धतीपासून ते विज्ञानाने खुलासा केलेल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेतलं आजच्या भागात आपण ढोंगी विज्ञानाबद्दल चर्चा करूया विज्ञान आणि ढोंगी विज्ञान म्हणजेच सोडोसायन्स यामधील फरक तसा अगदीच दुसरं आहे एक वैज्ञानिक म्हणून जर तुम्ही पाहायला गेलात तर तो तुम्हाला अधिक स्पष्ट दिसेल पण एका नवख्या व्यक्तीसाठी हा फरक फारच कठीण आहे ज्योतिषशास्त्रापासून ते फेंगशुई आणि वास्तुशास्त्रापर्यंत अनेक गोष्टी तुम्हाला मिळतील ज्या अगदी वैज्ञानिक वाटतील पण योग्य पडताळणी करून पाहिल्यास मात्र तुम्हाला त्यातली खरी परिस्थिती कळेल हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला विज्ञान आणि अविज्ञान यामधील फरक कळायला लागला तर आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका नेहमीप्रमाणेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा असेच व्हिडिओ पाहत राहायचे असतील तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आपला प्रवास ढोंगी विज्ञानातील सर्व गोष्टी विधाने सिद्धांत किंवा नियम वैज्ञानिक आणि सत्यतेवर आधारित असल्याचा दावा करतात परंतु बारकाईने निरीक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की या सर्वांचा वैज्ञानिक पद्धतीशी कुठलाही संबंध येत नाही अशाच प्रकारचे विज्ञान बहुतांशी चूक ठरवता न येणाऱ्या पण एकमेकांना विरोधाभाषी असणाऱ्या अतिशयोक्तीद्वारे वर्णन केलेल्या गोष्टीबद्दल चर्चा करतात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला विचार करण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच अशा गोष्टी ओळखून त्यांना विज्ञानापासून दूर ठेवणे अतिशय गरजेचे ठरते आज सुद्धा आपल्या देशात कुठलीही गोष्ट नासा या अमेरिकन संस्थेच्या नावावर खपवली जाते नासाच्या वैज्ञानिकांनी असा दावा केला की या वाक्प्रचारांनी सुरू होणारी बरीच विधाने नक्कीच तुमच्या वाचनात आली असतील त्यापैकी किती विधाने सत्य आहेत हा खरंच चिंतनाचा विषय आहे आजच्या आज भागात आपण काही टिप्स समजून घेऊया ज्याच्या आधारावर आपण एखादी गोष्ट वैज्ञानिक आहे की फक्त ती वैज्ञानिक असल्याचा दावा करते हे पडताळून पाहू शकू सर्वप्रथम आपण विज्ञान या शब्दाचा वापर समजून घेऊया विज्ञानाचा पहिला वापर म्हणजे वैज्ञानिकांनी ठराविक उद्देशाने आणि ठराविक पद्धतीने केलेले कार्य आणि त्याचा दुसरा वापर म्हणजे या कार्याचा परिणाम दर्शवणारी योग्य परीक्षणानंतर प्रस्थापित झालेली यंत्रणा ज्यामध्ये नैसर्गिक जगाचे वर्णन करणाऱ्या वेगवेगळ्या नियम आणि तथ्यांचा समावेश असतो वैज्ञानिक पद्धतीबद्दल आपण पहिल्या भागात सविस्तर चर्चा केली होती त्याचीच आज संक्षिप्त रूपात उजळणी करूया विज्ञान हे सहसा प्रायोगिक आणि वस्तुनिष्ठ ज्ञानावर अवलंबून असते एखाद्या गोष्टीचे अस्तित्व हे निरीक्षणाद्वारे मग ते ज्ञानेंद्रियाद्वारे असो किंवा उपकरणाद्वारे असो पण ते सिद्ध करता आले पाहिजे त्याच्या सत्यतेच्या विरुद्ध फक्त एक पुरावा त्या गोष्टीची सत्यता नाकारतो त्यामुळेच विज्ञानामध्ये एखाद्या गोष्टीची अथवा सिद्धांताची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पुढील गोष्टींच्या आधाराची गरज असते पहिली गोष्ट म्हणजे प्रश्नांचा शोध जगात प्रश्नांची कमतरता नाही पण आपल्या क्षमतेनुसार योग्य प्रश्नांचा शोध घेणे ही वैज्ञानिक पद्धतीची पहिली पायरी ठरते प्रश्न हे कसेही असू शकतात उदाहरणार्थ आकाश निळेच का हेपासून ते करोनावर लस कशी शोधायची इथपर्यंत अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात त्यापैकी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्या आधीच कोणीतरी देऊन ठेवलेली आहेत मग अशा प्रश्नांचे उत्तर आपण इंटरनेट अथवा पुस्तकांच्या मदतीने मिळवू शकतो परंतु उत्तर उपलब्ध नसेल तर मात्र आपल्याला पुढच्या पायरीवर जावे लागेल पुढची पायरी म्हणजे गृहितकांची गृहितक म्हणजे एक आयडिया जी जी चाचणी करता येते उदाहरणार्थ पृथ्वी गोल आहे किंवा समुद्राच्या आपण न पाहिलेल्या भागात आपल्याला माहिती नसलेल्या सजीव वास्तव्य करतात गृहितकांची महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला चुकीचे ठरवता आले पाहिजे म्हणजेच उपग्रहाद्वारे फोटो घेतल्यानंतर जर पृथ्वी सपाट दिसली तर आपले गृहितक चुकीचे ठरेल एकदा गृहितक ठरले की पुढची पायरी अनुमान लावण्याची या पायरीवर आपण आपल्या गृहितकांच्या तार्किक परिणामाचा अंदाज लावतो अशा एक किंवा अनेक अंदाजांचा पुढील पायरीसाठी वापर करतो उदाहरणार्थ पृथ्वी गोल आहे या गृहितकानुसार जर तुम्ही पूर्व दिशेला चालत गेले तर काही काळांनी तुम्ही त्याच जागेवर पश्चिमेकडून याल असे भाकीत करू शकता बऱ्याच वेळा अशा परिणामांचा अंदाज योगायोगाने बरोबर येऊ शकतो अशा योगायोगाने बरोबर येण्याची शक्यता जेवढी कमी तेवढं त्या ते अनुमानापासून मिळालेला पुरावा अधिक विश्वसनीय आपल्या पुढील पायरीवर आपण आपल्या अनुमानाच्या भौतिक जगावरील परिणामाचा शोध घेतो आपल्या पृथ्वी गोल आहे या गृहितकावरून आपण एका दिशेने चालत गेल्यास दुसऱ्या दिशेने परत त्याच जागेवर येऊ असा अंदाज केला होता या पायरीवर आपण त्याचा अभ्यास करणार आहोत प्राचीन काळी हे थोडं अवघड गेलं असतं पण सध्या आपल्याकडे विमान असल्यामुळे सतत पूर्वेकडे जात राहणे आपल्यासाठी सोपं जाईल समजा आपण मुंबईवरून पूर्व्याकडे म्हणजेच पुण्याकडे जायला निघालो तर जपान अमेरिका युरोप आखाती देश असे करत करत अरबी समुद्राद्वारे परत मुंबईमध्येच प्रवेश करू अशा प्रकारच्या कार्याला आपण गृहितकांची चाचणी म्हणतो वैज्ञानिक पद्धतीतील शेवटची चाचणी म्हणजे विश्लेषण आपल्या गृहितकानुसार आपण प्रवास केला आणि त्यावरून आपण काही माहिती मिळवली या माहितीच्या आधारे आपण गृहितकाच्या सत्यतेवर टिप्पणी करू शकतो पृथ्वीचा आकार लक्षात घेता तुम्ही मुंबईतच परत याल याची शक्यता तशी कमीच होते होऊ शकते तुम्ही कालिकतच्या बंदरावर पोहोचाल नाहीतर पाकिस्तान मार्गे चीनमध्ये जाल यावरून तुम्हाला पृथ्वीच्या आकाराबद्दल अधिक माहिती मिळेल आणि त्यावरून तुम्हाला अधिक प्रश्न पडतील आणि हे चक्र पुन्हा पुन्हा फिरत राहील आणि गोष्ट एवढ्यावरच संपत नाही तुम्ही केलेला प्रवास जर कुणीही केला आणि त्या व्यक्तीला सुद्धा सारखाच अनुभव आला तरच आपली ही गृहितकाची गोष्ट सत्य आहे असे समजू शकतो पण समजा एखादी व्यक्ती मुंबईकडून पूर्वेकडे चालत चालत गेली आणि पृथ्वीच्या कडेवर पोहोचली आणि तिथून पुढे जायला जमलंच नाही म्हणून ती परत वापस आली तर मात्र तुमचे पृथ्वी गोल आहे हे गृहितक चुकीचे ठरेल आजवर असा व्यक्ती सापडला नाही पण तसे झाले तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन कुठलीही गोष्ट जेव्हा या प्रमाणावर सिद्ध होते तेव्हा तिला आपण वैज्ञानिक गोष्ट असे म्हणतो आणि जगात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या स्वतःला वैज्ञानिक असल्याचा दावा करतात पण या प्रमाणावर सिद्ध होत नाहीत अशा गोष्टी एकत्र वैज्ञानिक असतात किंवा वैज्ञानिक असल्याचा डोंग करतात अशा गोष्टी ओळखायच्या कशा तर त्यासाठी काही वैज्ञानिकांनी वेगवेगळे प्रमाण देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आता चर्चा करूया पहिली गोष्ट म्हणजे चुकीचे ठरवण्यायोग्य गृहितक कुठलीही वैज्ञानिक गोष्ट ही, ही पुराव्याद्वारे चुकीची ठरवता आली पाहिजे विसाव्या शतकातील कार्ल पॉपर या वैज्ञानिकाने गृहितकाला चुकीचे ठरवण्या योग्य असण्याला सर्वाधिक महत्त्वाचे ठरवले कार्ल सेगन या वैज्ञानिकाने त्या प्रमाणाच्या आवश्यकतेचे अत्यंत योग्य असे उदाहरण दिले आहे ते म्हणतात की माझ्या घरी एक अदृश्य ड्रॅगन आहे आता ड्रॅगन अदृश्य असल्यामुळे कुठलीही चाचणी कुठलीही चाचणी त्या ड्रॅगनचे अस्तित्व सिद्ध करू शकत नाही आणि त्याचवेळी ड्रॅगन अस्तित्वात नाही हे सिद्ध करणे पण अधिकच कठीण आहे त्यामुळे हवेत उडणारा अदृश्य आणि कुणालाही इजा न करणारी आग ओकणारा ड्रॅगन अस्तित्वात असण्यात आणि अस्तित्वात नसण्यात काय फरक आहे म्हणूनच ते पुढे म्हणतात की तुमची मला चुकीचे ठरवण्याची अक्षमता मला खरं ठरवत नाही मला खरं ठरवण्यासाठी मला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील एकोणीसशे बेचाळीस साली रॉबर्ट मेट्रन या वैज्ञानिकाने खरे विज्ञान ओळखण्यासाठी पाच प्रमाण दिले आहेत त्याबद्दल आता आपण बोलूया पहिले प्रमाण म्हणजे अस्सलपणा तुम्ही केलेल्या चाचण्या आणि संशोधनातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं पाहिजे एकच रट लावणारी गोष्ट बहुधा अवैज्ञानिक असण्याची शक्यता असते दुसरे प्रमाण अलिप्तता तुम्ही केलेल्या संशोधनावर तुमच्या पूर्वग्रहाचा पगडा नसला पाहिजे तुम्ही जे करता ते फक्त आणि फक्त प्रयोगाद्वारे सिद्ध करता आले पाहिजे तुम्ही काय करता याचा तुमच्या संशोधनावर परिणाम झाला नसला पाहिजे तिसरे प्रमाण सार्वत्रिकता तुम्ही संशोधन केलेल्या विषयावरील माहिती ही कुठल्याही वर्गाच्या किंवा धर्माच्या लोकांसाठी उपलब्ध असली पाहिजे तुमचं संशोधन कुठल्याही खास वर्गासाठी मर्यादित नसायला पाहिजे एका मर्यादित वर्गावर तुम्ही संशोधन करू शकता पण त्याची माहिती सर्वांना असणे महत्वाचे आहे चौथे प्रमाण संशयवृत्ती वैज्ञानिक गोष्टी कधी श्रद्धेवर अवलंबून नसायला पाहिजे तुमच्या संशोधनावर जर कुणी संशय घेतला तर तुम्ही त्यांचे निरसन योग्य पद्धतीने करण्यासाठी तयार असायला पाहिजे आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमच्या संशोधनाची सार्वजनिक उपलब्धता तुम्हाला माहीत असलेले ज्ञान हे सर्व जनतेला कमीत कमी जी लोकं तुमच्या संशोधनाचा अभ्यास करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी सुलभतेने भेटणे आवश्यक आहे जर एखादा सिद्धांत किंवा गोष्ट या पाचही प्रमाणांना विचारत घेऊन चालत असेल तर तिला वैज्ञानिक म्हणायला काहीच हरकत नाही सरते शेवटी आपण ढोंगी विज्ञानाच्या काही खुना पाहूया जेव्हा एखादी गोष्ट किंवा सिद्धांत वैज्ञानिक असल्याचा दावा केला जातो पण वैज्ञानिक तत्वावरती पास होत नाही त्या गोष्टीला आपण ढोंगी म्हणू शकतो अशा गोष्टी सहसा विरोधाभास अतिशयोक्ती आणि ज्यांची चाचणी होऊ शकत नाही अशा दाव्यांचा वापर करतात या गोष्टी खरं ठरवणाऱ्या पुराव्यावर जास्त अवलंबून असतात आणि जे चुकीचे ठरवू शकतात अशा पुराव्याकडे कानाडोळा करतात अशा गोष्टींच्या केलेल्या प्रयोगाबद्दल इतर लोकांना माहिती नसते पण फक्त त्यांच्या परिणामाची चर्चा केली जाते ज्यामुळे त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना त्या परिणामाची पुनरावृत्ती करता येत नाही बऱ्याच वेळा अशा गोष्टींची प्रगती होत नाही आणि बहुधा आपल्याला त्या गोष्टीबद्दल एकच रट ऐकायला मिळते आणि मग शेवटी मुद्दा व्यक्तिगत मतावर येतो आणि वैज्ञानिक स्वभाव जाऊन त्याची जागा वैर आणि सुडाचा भाव घेतो तुम्हाला जर अशा कुठला कुठे मिळाल्या तर त्याच्यापासून सावध राहायचा प्रयत्न करा तुमच्या आजूबाजूला जर एखादी अवैज्ञानिक गोष्ट आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंटद्वारे आम्हाला कळवायला विसरू नका आपण त्यावर चर्चा करूया आणि पाहूया ती खरंच अवैज्ञानिक आहे का आज आपण इथेच थांबूया तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा आम्ही त्यांचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू चला तर मग भेटूया पुढच्या भागात धन्यवाद